कराड येथे अलंकार हॉलमध्ये कराड वैभव चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने नुकताच दिवाळी अंक सन्मान सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला माजी पोलीस अधीक्षक कमलाकर सुरेश, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह श्री सगरे सर तसेच माजी प्राचार्य थोरात सर उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्रातून अनेक दिवाळी अंकांना सन्मानित करण्यात आले. विशेष सन्मान पुण्यातील भविष्य दिवाळी अंकाला देण्यात आला. हा पुरस्कार अंकाचे संपादक विद्यावाचस्पती स्वामी विजयकुमार यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन संस्थेचे संस्थापक धनंजय शासने व त्यांचे पदाधिकारी यांनी केले होते. कराड शहरामध्ये कराड कराड वैभव चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने दिवाळी अंकाचा सन्मान सोहळा आज पार झाला. या संदर्भात त्या प्रेक्षकांना आपलं मत सांगितलं बरोबर. तसं पाहिलं तर या कराड वैभव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजयराव मोसने, विनायकराव जाधव आणि त्यांचे सहकारी पंतराव या सर्वांच्या सहकार्यातून काम चालू आहे. आणि प्रत्येक वर्षी दिवाळी अंक याची स्पर्धा, या स्पर्धेतून उत्तम उत्तम जे आहे ते साहित्य उत्तम आहे ते साहित्याला आताच आपण सगळ्या सरांची बातचीत केलीच आहे. पण या दिवाळी अंक सोहळ्याचे एक खरे परीक्षक आहेत, त्या परीक्षकांचं मत जाणून घेऊया. शेवटी नवोदितांना उत्तेजन देणं आणि प्रस्थापितांचा गौरव होणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे सगळं लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्या दिवाळी अंकांच्या